तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला यावरती आहे की बॉयलर एक्झामसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात। तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे कचरू बुंदे या आपल्या चॅनलवरती एक सबस्क्रायबर आहेत, किंवा सबस्क्रायबर आहेत की नाही माहीत नाही, पण आपल्या चॅनलवरती त्यांनी व्हिडिओ बघत असताना एक कमेंट केलेली आहे की सर बॉयलर सेकंड क्लास एक्झामसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात याचा व्हिडिओ बनव। तर आता खूप सारे आपले मित्र आहेत जे की आपले व्हिडिओ बघतात, त्यांना माहितीच असेल की कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि कसे कसे काढायचे, कुठून काढायचे हे सर्व तर माहीत असेल, पण काही नवीन मित्र आहेत आपले जे बॉयलरला नवीनच जॉईनिंग झालेले असतील किंवा जॉईनिंग होण्याचा विचार करत असतील, तर त्यासाठी त्यांना काय काय लागणार आहे आणि काय काय जवळ डॉक्युमेंट ठेवले पाहिजे, म्हणजे जे अर्जंट आपल्याला त्या वेळेला निघणार नाहीत किंवा काढता येणार नाहीत आणि उपलब्ध होणार नाहीत, मग त्यामुळे आपल्याला अडचण येऊ नये, तर त्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि काय काय करावे लागते। तर मित्रांनो चला सुरू करूया। तर मित्रांनो नंबर एकला मेन तुमचं जे आहे ते आहे डायरेक्ट एक्सपिरियन्स लेटर, ते तर मेन आहे, ते असेल तरच बाकीच्या गोष्टी आहेत। तर त्यासाठी एक्सपिरियन्स लेटर, नंबर एक एक्सपिरियन्स लेटर लिहिणं थोडंसं वेगळं आहे, समजून येत नसेल तरी पण बोलण्यातून समजून घ्या, कारण की पेन नाही तर लिहिण्याची सवय नाही आहे। तर एक्सपिरियन्स लेटर तुम्हाला लागणार आहे कमीत कमी 2 वर्षाचा, कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव तुमचा एक्सपिरियन्स लेटरवर असायला पाहिजे। ज्या आणि हा असा असतो ज्या तारखेला आपले परीक्षेचे फॉर्म सुटतात त्या दिवसापासून पाठीमागे तुम्हाला 2 वर्षे कमीत कमी कम्प्लीट असायला पाहिजे, तेव्हा हा आपला लेटर जे आहे तो मान्य केला जातो। तर 2 वर्षाचा कमीत कमी आपल्याला अनुभव पाहिजे बॉयलरला काम केल्याचा। त्यानंतर नंबर 2, आता तुम्ही शाळेत असताना काढली असेल किंवा नसेल काढली, पण ते म्हणजे नॅशनॅलिटी। तर मित्रांनो जेव्हा आपण परीक्षेला बसण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला मेन म्हणजे इथे नॅशनॅलिटी पण लागते, खूप महत्त्वाचे आहे। नॅशनॅलिटी जर असेल तरच आपल्याला परीक्षेला बसता येतं, नाही तर नॅशनॅलिटी जर नसेल तर परीक्षेला बसता येत नाही। त्यामुळं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत्ताच काढून घ्या, कारण नॅशनॅलिटी काढायला काही जास्त खर्च येत नाही आणि त्यामुळे तुम्ही जर लवकर काढून घेतलं तर बरं होईल, कारण की जर परीक्षेचे फॉर्म सुटले आणि तुम्ही नॅशनॅलिटी काढायला जाल मग त्यावेळेला जर उशीर झाला तुमचा फॉर्म संपेन नाही झाला काय करणार, त्यामुळे आताच तयारी करून ठेवा त्याची पण। तर चला नॅशनॅलिटी एक झालं। नंबर 3, तुमचं जे काही शाळेतला दाखला असतो आपण टीसी म्हणतो त्याला, 10वीची 12वीची कमीत कमी 10वीची तर असायला पाहिजे, 10वीपासून पुढं टीसी म्हणजे कुठला वेगळा टीसी नाही, आपले स्वतःच आपलं चाललंय बाहेरचं नाही, टीसी म्हणजे दाखला, शाळेचा दाखला, तो कमीत कमी 10वी पास पाहिजे, यापुढं 11वी 12वी काही चालेल, 10वीपासून पुढं किती असो पण 10वीपर्यंत तरी पास पाहिजे, 10वी पास तरी तो जो काही कॅन्डिडेट असेल तो 10वी तरी पास असायला पाहिजे। आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही नंबर 4, जर तुमच्याकडं हा टीसी आहे किंवा जर नसेल किंवा कुठं कॉलेजला जर तुम्ही दिलेला असेल तर त्याची सेकंड प्रत मिळते, ज्या ठिकाणी तुम्ही 10वी किंवा 12वी केलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही ते सेकंड प्रत तुम्ही काढून घेऊ शकता, वेगळा फॉर्म वगैरे असा तुमच्याकडे जे काही वेगवेगळी पद्धत असते ज्या त्या ठिकाणी त्यानुसार तुम्ही ते सेकंड प्रत तुम्ही 10वी किंवा 12वीची काढून घेऊ शकता, सेकंड प्रत सुद्धा चालते। त्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट, बोर्ड सर्टिफिकेट जे की आपण त्याला काय म्हणतो सनद, 10वीला जर मिळालेली असेल तर सनद, 12वीचं काय माहीत नाही मला, तर तुमचं 10वी 12वीचं जे काय असेल ते बोर्ड सर्टिफिकेट पण तुम्हाला लागतं, कारण की त्याशिवाय तुमचा प्रूफ काय आहे की तुम्ही 10वी काढलेली आहे, टीसी तर तुम्ही डुप्लिकेट सुद्धा काढू शकता किंवा काही असेल, पण बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला नेहमी असायलाच पाहिजे सोबत। बोर्ड सर्टिफिकेट झालं। त्यानंतर नंबर 5,
जे काय आपले 10वी 12वीचे तुम्ही टीसी जोडणार आहात त्याचे तुम्हाला मार्कशीट. मार्कशीट पण जोडायला लागते. जर तुमचं जे काय तुमचं डॉक्युमेंट असतात शाळेचे त्यासोबत बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट आणि तुमची टीसी या तीन गोष्टी रेग्युलर लागतात. मग या ठिकाणी जर समजा तुमचं झेरॉक्स आहे 10वीच्या टीसीची झेरॉक्स आहे तुम्ही जोडून दिली आणि तुमच्याकडे 11वीची टीसी तुम्हाला भेटलेली आहे, ठीक आहे, तुमच्याकडे 11वीची टीसी भेटली तुम्हाला मान्य, पण जे काही तुमचं 10वीचे सर्टिफिकेट आहे मार्कशीट आहे बोर्ड सर्टिफिकेट आहे जे काही ज्याची तुम्ही झेरॉक्स जोडून फॉर्मला पाठवलेली आहे ते बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट आणि जर तुमच्याकडे 10वीची झेरॉक्स नसेल टीसीची सॉरी झेरॉक्स असेल ते तुम्ही जोडून दिली आणि टीसी तुमच्याकडे नाही उपलब्ध नाही आहे पण तुमच्याकडे 11वीची किंवा 12वीची टीसी आहे, जर तुमच्याकडे 11वीची किंवा 12वीची टीसी असेल तर तुम्ही ती नेऊ शकता ॲज अ प्रूफ म्हणून. मग ते तुम्हाला चालतं पण डॉक्युमेंट तुमचे क्लिअर असायला पाहिजेत आणि ते पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ओरिजिनल न्यायला लागतील ज्या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे. परीक्षा होणाऱ्या ठिकाणी तुमचे हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत हे सोडून, कारण की हे ऑलरेडी तुमचं फॉर्म सबमिट झालेला असतो त्यामुळं, पण हे बाकीचे जे आहेत ते तुम्हाला फॉर्म ज्या ठिकाणी जेव्हा भरायचं आहे त्या वेळेलाच लागतात आणि ज्या याची झेरॉक्स तुम्हाला तिथे जोडायला लागते आणि त्यानंतर हे जेव्हा परीक्षेला तुम्ही जाल हे पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सोबत घेऊन जायला लागतं, त्या ठिकाणी व्हेरीफाय केलं जातं. त्यानंतर बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि त्यानंतर जे लागणार आहे ते म्हणजे तुमचे फोटो, दोन किंवा तीन तुमचे फोटो जे की तुम्ही फॉर्मवर फॉर्म भरणार असाल त्या फॉर्मवर सुद्धा तुम्हाला ते फोटो चिटकवायला लागतं. आणि आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करता त्या ठिकाणी फॉर्म भरता त्या फॉर्मला जोडून तुम्हाला एक दोन फोटो एक छोट्या लिफाफ्यामध्ये टाकून त्याला स्टॅपलर मारून त्या फॉर्मला जोडून त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर त्या ठिकाणी दोन ते तीन फोटो तुम्ही दोन फोटो त्या लिफाफ्यामध्ये टाका आणि बाकीचे फोटो जे काही तुम्हाला लागणार आहेत फॉर्म सबमिट करायला सॉरी भरायला तिथे फॉर्मला चिटकवायला लागतात आपल्याला फोटो ते, तर तुम्हाला हे फोटो तुम्हाला कमीत कमी एक 5-10 फोटो काढून ठेवा. त्याची साईज जी आहे ते 50x65 या साईजचे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी फोटो लागतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म घ्याल भरायला त्यावेळेला पण तिथं लिहिलेलं असतं ज्या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे तिथं साईज लिहिलेली असते 50x65 फोटो या ठिकाणी चिटकवा. तर ही 50x65 जर तुम्हाला काढायचं असेल तर आधीच तुम्ही फोटो काढून ठेवू शकता किंवा नंतर काढू शकता, पण हे पण तुम्हाला फोटो 50x65 साईजचे लागतात. आणि हे बाकीचे जे काही डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी लागतात. जर तुमच्याकडे यापैकी कुठला डॉक्युमेंट एखादा नसेल तर तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे आधीच तयारी करून ठेवा आणि जर आपले कोणी मित्र जरी बसणार असतील तरी त्यांना पण कळवून ठेवा की एवढे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागतात आणि कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव. तर मित्रांनो, जर ही तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर आपले कोणी मित्र असतील ज्यांना नवीन नवीन जॉईनिंग केली आहे त्यांना डॉक्युमेंटची वगैरे माहिती नाही आहे तर त्यांच्यासोबत पण शेअर करा म्हणजे त्यांना पण तयारी करून ठेवता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.